भाजपनं उद्धटपणाची किंमत चुकवली. विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर ममता बॅनर्जींचा हल्ला बोल. कुमारस्वामींचा व्यासपीठावर अडतानाचा व्हिडिओ समोर. मतदारसंघात मुलाचा पराभव झाल्यानं कोसळलं रडू. 1 डिसेंबर पासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक. टोल नाक्यांवर फास्टॅग नसणाऱ्या वाहनांनी चुकीच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दंड भरावा लागणार. दूरसंचार कंपन्यांना दरवाढीची मुभा. 1 डिसेंबर पासून दरवाढ लागू. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी. पर्यटकांची मोठी गर्दी. रस्त्यांवर बर्फाचा खच. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू. काही ठिकाणी बर्फाचा खच. रस्ते बंद. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीतून रेल्वेनं कमावले 139 कोटी. गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर 5 रुपयांवरून 10 रुपये. ऋषिकेश दिल्ली पॅसेंजर ट्रेनमध्ये माथेफिरूनं लावली आग. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात. कोलंबियात जन्माला आलं गरोदर बाळ. डॉक्टरांनी सी सेक्शन सर्जरी करून बाळाच्या पोटातील भ्रूण काढलं बाहेर. इराकमधील सरकारविरोधी आंदोलनात आणखी 25 निदर्शकांचा मृत्यू. भ्रष्टाचार आणि सेवांची कमतरता यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर. अल्बानियाला 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. 26 जणांचा मृत्यू. 350 जण जखमी. अनेक नागरिक इमारती जमीन दोस्त. लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकाराच्या अंगावर धावून आला डुक्कर. रिपोर्टरची पळापळ पाहून स्टुडिओ मधील अँकरला हसू अनावर. लंडन मधील 2 कुत्र्यांना सांभाळण्यासाठी 29 लाख रुपयांच्या नोकरीची संधी. सिल्वर स्पॅन सर्च संकेतस्थळावर मालकाकडून जाहिरात. 6 महिन्याहून अधिक काळ न वापरलेले ट्विटर अकाउंट बंद होणार. युजरने 11 डिसेंबर पर्यंत अकाउंट साइन इन न केल्यास होणार कारवाई. अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी 2 लाखांहून अधिक भारतीय अजून ही प्रतीक्षेत. मेक्सिको नंतर दुसऱ्या क्रमांकाची प्रतीक्षा यादी. आशियाई तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारीला सुवर्णपदक. भारतीय तिरंदाजांचं ऑलिम्पिक मधील एका स्थानाची निश्चिती. सानिया मिर्झा पुनरागमनासाठी सज्ज. 2 वर्षांच्या प्रसूती रजेनंतर खेळणार आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी.